विषय डिक्लेअर केलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येकाला ताबे दिले जातात. पण ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे, कुठेतरी याला गालबोट लावावं, कुठेतरी ही सगळी प्रक्रिया थांबावी, केवळ याच्यासाठीच हे सगळं जे इन्क्रोचमेंट चालू आहे किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार चालू आहेत किंवा बेकायदेशीर जे बांधकाम चालू आहे हे सगळं त्या कामी चालू आहे. वकील साहेब, तुमच्या म्हणण्यानुसार शबनम यांचं सध्याच्या क्षेत्रामध्ये बांधकाम चालू असेल किंवा जे काय असेल ते ती जागा त्यांची नाही, त्या ठिकाणी ही सगळी लोकं गेली, ते बांधकाम पाडलं, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, मग पोलिसांनी गुन्हा कशाच्या अगेन्स्ट दाखल केला? खोटा गुन्हा दाखल केला? जे काय घडलं असेल ते जे काय असेल ते सर, पोलिसांनी मग खोटा गुन्हा दाखल केला का? कशाच्या अगेन्स्ट दाखल केला? पोलिसांनी काय पाहिलं? मग काय नाही पाहणार, काय नाही पाहिलं. हा जो विषय आहे, मी तेच म्हणतोय आपल्याला, हा विषय हा एक फॅक्च्युअल विषय आहे. आणि हे जे आहे ते पक्षकार व्यवस्थित सांगू शकतात का त्या दिवशी नेमकी काय घटना घडली होती, ते तिथं होते की नव्हते, सदरचा जो गुन्हा घडलेला आहे तो खोटा आहे किंवा कसा आहे हे ते सर 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 प्रश्न आमचा तुम्हालाच आहे. कायद्याचं नॉलेज तुम्हाला चांगलं असतं आणि आहेच आहे. जर त्यांच्या मालकीची जमीन नसेल तर शबनम त्या क्षेत्रात कसे जाऊ शकतात? जर सातबारा त्यांच्याच मालकीचा आहे तर त्यांच्या क्षेत्रामध्ये ते जाऊ शकतात? मग यांचा प्रश्न येतो कुठे? म्हणजे आमचं नॉलेज तरी अपडेट होईल. नाही नाही, आता विषय असा आहे की सातबारा त्यांच्या नावाने आहे, त्याचा ते दुरुपयोग करत आहे, बरोबर आहे. ही गोष्ट कायद्याने खरी आहे का त्यांचा दावा मिळकतीशी कोणताही संबंध नाही आहे. परंतु दुसरीकडे आपल्याला एक विचार असाही येतो याच्यामध्ये, का त्यांचा जो पतीचा हिस्सा आहे तो सुद्धा कोर्टाने डिक्लेअर केलेला आहे. आणि ती केवळ मालक म्हणून नाही तर पत्नी म्हणून सुद्धा तिथे उभं राहू शकते, असा हा एक विषय झालेला आहे. परंतु जो गुन्हा जो दाखल झालेला आहे तो मिळकतीत अतिक्रमण केलंय अशा प्रकारचा गुन्हा नाही. हा जो गुन्हा दाखल झालेला आहे, ॲज पर माय नॉलेज, मी जी FIR पाहिली त्याच्यावरून, हा 300 IPC 324 प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये केवळ हाणामारामारी झाले, जखमा झालेत असं कारण. कोण कोणाच्या जागेत गेलं? कोणी गेले नाही तिथे, कोणी तुमची काय रस्त्यावर भांडणं झाली? नाही नाही, भांडणं तर त्या जागेवरतीच झालेली आहेत. ती जागा कोणाची? नाही नाही नाही, जागेवर भांडणं झाली नाही, जागा कोणी गेले पण नाही होतं ना. मी गेलो तर ते दिवस, जे दिवस त्यांनी हे केलं ते दिवस मी स्वतः हॉस्पिटलमध्ये होतं. कोविडच्या माझ्याकडे लेटर आहे आणि ती बहिणी ते आपल्याकडे गावीला होतं. दोन बहिणी फक्त ते जमीनवर त्यांचे घर पाडायच्या घर पाडण्यासाठी त्यांनी हे आणलं, काय म्हणतात ते GCP आणलं होतं. तर GCP थांबायसाठी दोन बहिणी तिकडे गेली का आमचे घर आहे, राहता घर आहे, आमचे नावे आहे, आमचे वडिलांची घर आहे, तुम्ही तोडू नका म्हणून ते तिकडे बसले होते दोन बहिणी. पण त्यांची त्यांनी मिडल स्टेटमेंट काढली होती. त्यानंतर अचानक त्यांनी जे 100 नंबरवर फोन केला, खोटा मला मार हाणतो तो मार हाणतो. पोलीस पण आलेले तिथे, हे पोलीस चौकीमध्ये जाऊन सांगितलं का मला मार हाणत केला, धक्का देखील दिली. फक्त असं केलं का धक्का दिले म्हणून बहिणींनी माझं नाव सांगितलं रज्जा कुरेशी असं म्हटलं तरी. तर ते दिवस तुम्ही होतं नाही ते, पण 7 बहिणी तिकडे जागेवर होते नाही, दोन बहिणी होते ते पण लांब होती. आणि ते असं खोटा दावा त्यांनी खोटी कंप्लेंट करायची प्रयत्न केली. तर 2 दिवस ते पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही. तर पोलिसांनी 2 दिवस असं थांबून ठेवली होती का बाई रज्जापुरीशी तो मी मला फोन आला, मी म्हटलं साहेब मी आजारी पडलेलं आहे, बीमार, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, सगळे पेपर आहे का, तापमध्ये होतो मी. आता मी 2 दिवसानंतर गेलो साहेब तुमच्यावर असं, मी साहेब मी तिथं होतच नाही. 2 बहिणी होती तिथे, बाकीची बहिणी तो घरी होते, त्यांच्याकडे काय असं पुरावे नाही. तर व्हिडिओ शूटिंग ते बाईक कधी पण कुठे पण गेले तर व्हिडिओ शूटिंग करते. तर व्हिडिओ शूटिंगमध्ये पण असं काय साहेबांनी पाहिलं. ह्या प्रकरणाशी तुमचा संबंध काय? हे बहिणीने मी एक असेच मी उभा करून सांगतो. मी नारायणमध्ये इथे शोषणमुखी केले, मुंबईला पण शोषण केलं आहे. जिना न्याय न्याय भेटला त्यांना मी खरा न्याय द्यायचा हे करतो. मी स्वतः पैसे खर्चनी लोकांना न्याय दिला. हे ह्यांच्यावर अत्याचार झाला, ह्यांची मालकी जमीन होती, हे वडिलांची जमीन, ह्यांना हक्क नाही मिळाला म्हणून ह्यांना माहिती पडला. ही आमची माझी शेजारी आहे, ह्यांना माहिती पडला. रज्जाक भाऊ असं सूचन करतं माझ्याकडे आला, मला म्हटलं का माझा भाऊ माझ्याकडे बेदस्त आहे पण मला एक न्याय पाहिजे. जो की सगळं पेपर वाचलं, ह्यांचा पेपर वाचून मी म्हटलं एक काम करा, मला तुम्ही रजिस्टर पॉवर पण द्या, त्याच्यानंतर मी पुढचं काम करणार. ह्यांनी मला सगळ्या बहिणींनी एक विचारून मला एक भाऊ मानून
एक रजिस्टर बॉक्स तुम्ही दिली कामासाठी कोर्ट कचेरी वगैरह सगळं सगळं काम तुम्ही आम्हाला बघायचा आम्ही वकील अपॉइंट करायचा आहे त्याचं मला पॉवर पण दिली ते पॉवर ने मी आता याच्या पुढे सगळे आता काम करायचं तो ते बाईला दिमाग मध्ये असं आला काय रज्जाकला का पॉवर दिली रज्जाक कोण आहे हिला पॉवर का दिलेले तो पाते त्याला त्याला राग रागाने माझ्या पण एक नाव त्यांनी याच्यामध्ये टाकलं काय एक माझ्या विरुद्ध एक गुन्हा दाखल केला एक पार्टी केली मला काय ह्यानी मा धक्कम धुकी दिली असं काहीतरी केलं त्यांनी आता जे काय विचार असेल तर आमचे लीगल ऍडव्होकेट आहे आणि ते बहिणी तुमच्या समोर आहे ते तुम्हाला फक्त सांगत होत्या इष्ट काय झालं ते जमीन कशी होती कुठून आली यांना का हक नाही मिळाला कसं काय झालं ते यांना हे सांगणार भाभी वारवाडीच्या सर्वे नंबर 20/10 मूळ मालकी कोणाची होती तुमचं म्हणजे काय नाव त्यांच्या नावावर होती ती शबनम यांच्या नावावर ती मिळकत झाली कशी दबावांना काय दबावांना ठीक आहे मला मला माझ्या नावाने 7-12 करून द्या म्हणून वडिलां आईला भावाला दबाव त्यांना सांगितलं आई माझ्या नावाने करून द्या म्हणून सांगितलं खोटं बोलून फसवणूक करून तिने ते 7-12 तिच्या नावाने म्हणून घेतलं तुमची आता मागणी काय आमची मागणी अशी की आमचा आम्हाला हक्क भेटला पाहिजे म्हणून लोक हे तुमच्या आई वडिलांनंतर त्या मिळकतीचे मालक आहेत हिस्सेदार आहेत मग तुमचं 7 बहिणींचं नाव हे 7-12 चढलं होतं का नाही मग तुमचा न्यायामध्ये तुम्हाला न्याय काय हवा तुम्हाला त्या जर तुमच्या जे आई वडिलांची न्याय आम्हाला वाटप करण्यासाठी घेऊन गेले वाटप न करता कसं पत्र करून घेतला आणि हे आम्हाला नंतर कळलं त्याच्या ह्यांनी आमची वडिली पाठी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यात आम्हाला बहिणीचा हिस्सा पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका